नमस्कार मुलांनो, आज आपण एकमेकांशी बोलणार आहोत। अरे तुम्ही तर म्हणताल आपण तर एकमेकांशी बोलतच असतो, पण नीट ऐका। या पुस्तकात एकमेकांशी बोला यामध्ये कोणकोण काय काय बोलतंय हे आपल्याला बघायचं आहे। चला तर मग पान नंबर 9 काढा। काढलं पान नंबर 9। आता एकमेकांशी बोला यामध्ये कोणकोण काय काय विचारतंय आणि त्याची काय काय उत्तरं आहेत हे आपण बघूया। एकमेकांशी बोला, मी अगोदर हे सर्व तुम्हाला वाचून दाखवते आणि समजवतेही। मुलगा म्हणाला, हे बघा इथे मुलगा याच्या समोर दोन डॉट आहेत म्हणजेच टिंब आहेत, याचा उच्चार काय करायचा आहे आपल्याला? तर म्हणाला। आता इथे मुलगा आहे की नाही मग काय होईल? इथे म्हणाला, मुलगा काय म्हणत असतो तर आपल्याला हे बघायचे। हे डॉट आहेत, इथे मुलगा आहे। आता मुलगा म्हणाला, हा वेगळा चेंडू दिसतो। काय म्हटला मुलगा? हा वेगळा चेंडू दिसतो। आता पुढे बघा, मुलगी म्हणाली। मुलगी म्हटल्यावर काय म्हणतो आपण? म्हणाली म्हणतो की नाही? मुलगा म्हटल्यावर म्हणाला आणि मुलगी म्हटल्यावर म्हणाली, म्हणजेच इथे लिंग दिसतंय ना तुम्हाला, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग। आलं का लक्षात? मुलगा म्हणाला, मुलगी म्हणाली। काय म्हणते मुलगी? नाही, हा चेंडू नाही, हे कवट आहे, हे फळ आहे। बघा चित्रात काय आहे, इथे मुलगा आहे आणि मुलगी आहे। हातामध्ये काय आहे दिसतंय ना गोल गोल, चेंडूसारखं दिसत आहे की नाही? म्हणूनच मुलगा काय म्हणतोय की हा वेगळा चेंडू आहे। पण तो चेंडू आहे का? तर नाही। ते काय आहे हे सांगताना मुलगी म्हणतीये की हे कवट आहे आणि हे काय आहे? फळ आहे। चला तर दुसऱ्या चित्रात बघू आपण। मुलगी आहे आणि काका आहे। आता मुलगी काय विचारते काकांना? मुलगी म्हणाली, काका तुम्ही काय करता? काय म्हणतीये मुलगी? मुलगी काय करतीये? प्रश्न विचारतीये, म्हणजेच इथं आहे प्रश्नचिन्ह। काका तुम्ही काय करता असा प्रश्न तुम्हाला विचारतं करे कोणी? घरातली आई, बाबा, मामा, काका, आजी, आजोबा विचारतात की नाही? तसंच या मुलीनेही काकांना विचारलं की तुम्ही काय करता? काका काय म्हणाले मग? मी झाडाला पाणी घालतो। बघा काका काय करताना दिसतायत आपल्याला? झाडांना पाणी घालताना दिसतायत। मग काका काय म्हणाले? काका म्हणाले, मी झाडाला पाणी घालतो। आता बघा इथे काय दिसतंय तुम्हाला? मुलगा आहे आणि आई आहे आणि हे त्यांचं घर दिसतंय, हो की नाही? मग बघा, मुलगा म्हणाला, आई याला काय म्हणतात? मुलाने पुन्हा प्रश्न विचारलाय, प्रश्नचिन्ह आहे की नाही इथे? आई याला काय म्हणतात? आई काय म्हणते मग? आई म्हणाली, याला फुलदाणी म्हणतात। बघा फुलदाणी आहे की नाही इथे? फ्लावर पॉट म्हणजेच फुलदाणी। मुलगा त्याच्याकडे बोट करून विचारतोय, आई याला काय म्हणतात? तुम्ही विचारता की नाही आईला काही प्रश्न? तसंच इथे मुलानेही विचारले, आई याला काय म्हणतात? आई काय उत्तर देते? याला फुलदाणी म्हणतात। आता पुढच्या चित्रात बघा। आजी म्हणाली, तू कुठे चाललीस? मुलगी म्हणाली, मी शाळेत चालले। बघा ही आहे आजी आणि ही आहे मुलगी। तिच्या खांद्यावर दप्तर दिसतंय का रे? आणि हातामध्येही वॉटर बॅग दिसतीये। युनिफॉर्म पण आहे, म्हणजे ती कुठे चालली असणार? शाळेत। मग आजी काय विचारते तिला? तू कुठे चाललीस? इथेही प्रश्न आहे। मुलगी म्हणाली, मी शाळेत चालले।
आता पुढे बघा. मुलगी म्हणतीये, इथे दोघे जण दिसत आहेत ना, मुलगा आणि मुलगी. हातात कोणती तरी पिशवी दिसत आहे. मुलगी म्हणते, तू कापडी पिशवी का घेतलीस? मुलगी काय म्हणते, तू कापडी पिशवी का घेतलीस? मुलगा म्हणतो, आता प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही. बघा, आपण काय म्हटलो, मुलगी म्हणाली, मुलगा म्हणाला, हो की नाही? इथे डॉट असतात, म्हणजेच इथे दोन टिंब असतात. मग काय होतं, ते एकमेकांशी बोलतात, त्यांचं काहीतरी संभाषण चालू असतं. मग इथे काय होतं आहे, मुलगी म्हणाली, मुलगी म्हणते, आपण असं म्हणतो. आणि त्याच्या पुढे काय असेल, ते वाक्य आपण वाचतो, हो की नाही? आता बघा, मुलगी म्हणाली, तू कापडी पिशवी का घेतलीस? इथे ही प्रश्न आहे. मुलगा त्यावर काय उत्तर देतो, आता प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही. बघा, हातात कोणती पिशवी आहे, त्याची कापडी पिशवी आहे. प्लॅस्टिकची आहे का? नाही. तर तो काय सांगतो मुलीला, आता प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही. प्लॅस्टिकमुळे काय होतं, तर खूप अपायकारक असतं हे प्लॅस्टिक. प्लॅस्टिकमुळं खूप मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. प्लॅस्टिकचा नाश होतो का? तर नाही. ते काय आहे, हानिकारक आहे. म्हणूनच प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही, असं मुलगा मुलीला सांगतो. आता तुम्हाला माहीतच आहे की प्लॅस्टिकवर बंदी आलेली आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकची जे काही कवर्स असतात, ते प्लॅस्टिकची कोणतीही वस्तू आपण वापरायची नाही. तर पर्यायी जे काही साधनं असतात, ते आपल्याला वापरायचे आहेत. जसे प्लॅस्टिकच्या पिशवीऐवजी आपण कापडी पिशवी वापरू शकतो, म्हणजेच आपोआपच या प्लॅस्टिकपासून होणाऱ्या समस्या दूर होतील, हो की नाही? यापासून आपल्याला काय समजलं, तर प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही. एकमेकांशी कसे बोलायचे, कसे उत्तर द्यायचे, वाक्य वाचताना कोठे थांबायचं, प्रश्न कसा विचारायचा, हे आपल्याला समजलं. चला तर मग, तुम्ही एकमेकांशी बोलताना असंच बोलायचं आहे आणि हे चित्र पाहून ही वाक्य वाचायची आहेत. वाक्य वाचणार ना, तर चला मग, वाचायची तुम्हाला सवय झाली पाहिजे, त्याच पद्धतीने तुम्ही वाचायचं आहे. धन्यवाद.